दैट्स ऑल योर ऑनर। प्रकरण सहा। पाणिनीसाठी तिनं दरवाजा उघडा ठेवला। आत आल्यानंतर तिनं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं। ठीक आहे, आता पुढे काय? तिनं विचारलं। तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे, पाणिनी पुन्हा म्हणाला। सर, मी पहिल्यापासूनच विश्वास ठेवला आहे तुमच्यावर, ती म्हणाली। आकृतीचं म्हणणं आहे की तू तिची खूप जीवष्ठ कंठस्थ मैत्रीण आहेस। हो, आहे मी। आणि तू मैत्रिणींशी खूप प्रामाणिक आहेस। हो, मी कायमच तसा प्रयत्न करते सर। किती वर्ष ओळखतेस तू तिला? जवळजवळ 7 वर्ष, मैथिली म्हणाली। इथे येण्यापासून तू तिला ओळखतेस का त्याच्या आधीपासून? हो, आम्ही एकत्र होतो पूर्वी, मग मी या शहरात आले। एकमेकांना बघितलं नाही, भेटलंही नाही खूप दिवसात, पण आम्ही एकमेकींशी संपर्कात होतो। आकृती खूपच चांगली मुलगी आहे, माझ्यासाठी ती काही करेल आणि मीही तिच्यासाठी काहीही करेन, मैथिली ठामपणे म्हणाली। तुम्ही दोघी खूप सारख्या दिसता ग, पाणिनी म्हणाला। हो, आश्चर्यच नाही का ते? लोक तर आम्हाला बहिणी बहिणी आहेत असे समजतात, ती म्हणाली। एनिवे, आकृती तिचे कपडे कुठे ठेवते तुला माहीत असेल ना? हो, इथेच, त्या कपड्याच्या कपाटात, ती म्हणाली। ते कपाट उघड आणि तू काय कपडे घालू शकतेस ते घाल। त्या बाथरूममध्ये जा आणि तिचे कुठले तरी कपडे घाल। तुझा तो स्कर्ट काढून माझ्याकडे दे पटकन, पाणिनी म्हणाला। आणि नंतर जर का तुला कोणी प्रश्न विचारले तर तू काहीही उत्तर द्यायची नाहीस, एकदम शांत बसून राहायचं। आता मला काही फोटो घ्यायचे आहेत, पाणिनी तिला म्हणाला। त्याने एक छोटासा कॅमेरा आणला होता, तो बाहेर काढला आणि खोलीतले वेगवेगळे फोटो घेतले। ठीक आहे, जा कपडे बदल, तो तिला म्हणाला। मैथिली थोडीशी अडखळली। मिस्टर पटवर्धन, तुम्ही काय करतात तुम्हाला नीट माहिती आहे ना? तिनं विचारलं। मला नीट सगळं माहिती आहे, पाणिनी म्हणाला। तू आकृतीला मदत करायला तयार आहेस ना? तेवढंच पुरेसं आहे मला। आता आपल्याला आता चर्चा करायला, वाद घालायला वेळ नाही, आवर पटकन, तो म्हणाला। तू तुझे कपडे देवनारमधूनच खरेदी करत असशील ना? त्याने अचानक विचारले। हो, जवळजवळ सगळेच तिथूनच खरेदी करते, ती म्हणाली। मग त्यावर देवनारचे लेबल असेल ना? हो, असेल ना, ती म्हणाली। बोलता बोलता पाणिनी खिडकीजवळ आला। त्याला खाली पोलिसांची गाडी दिसली, अगदी अपार्टमेंटच्या समोरच। चल निघायला हवं आपल्याला आता, पोलीस आलेत तिथे खाली, तो तिला म्हणाला। हे सगळं आपण आत्ता जे केलं त्या सगळ्याची आकृतीला मदतच होणार आहे ना? तिनं साशंक होत त्याला विचारलं। मला वाटतंय की मदत झाली असती, पण आता जरा उशीर झालाय, पोलीस आलेत खाली, पाणिनी म्हणाला। अचानक तिनं निर्णय घेतला। आपला स्कर्ट तिने बाहेर खेचला आणि सरळ जमिनीवर स्कर्ट टाकला। मला पटकन त्या कपाटातल्या हँगरला अडकवलेला दुसरा स्कर्ट द्या आकृतीचा, ती म्हणाली। पाणिनीनं नकारार्थी मान हलवली। आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, पाणिनी म्हणाला। माझा ऐका जरा, ती किंचाळत म्हणाली। पाणिनीने पटकन कपाटातून हँगरला लावलेला स्कर्ट काढून तिला दिला। तिने तो स्कर्ट घालेपर्यंत पाणिनीने आपल्या खिशातून एक छोटा चाकू बाहेर काढला आणि मैथिलीने काढून टाकलेल्या तिच्या स्वतःच्या स्कर्टच्या कापडाचा एक तुकडा कापून काढला। आकृतीचा स्कर्ट घालता घालता तिने एका हाताने अपार्टमेंटचे दार उघडले। घाईघाई दोघे बाहेर पडले। बाहेर पडून लिफ्टच्या उलट बाजूला पॅसेजच्या दिशेने जात असतानाच त्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि इन्स्पेक्टर तारकर आणि साध्या वेशातला एक पोलीस लिफ्टमधून बाहेर पडताना त्यांना दिसले। आता आपण 2 मजले खाली जिन्याने उतरू आणि मस्तपैकी जिन्यातच गप्पा मारत बसू, पाणिनी म्हणाला। पण इमारतीत राहणारे काही लोक तर जिन्याचा वापर करत असतील तर? तिने शंका व्यक्त केली। तरीसुद्धा आपण जिन्यातच हळू आवाजात कुठल्या तरी फालतू विषयावर गप्पा मारत बसू, म्हणजे 2 प्रेमी युगुलं जशी एकमेकांना चिकटून बसतात आणि काय बोलतात ते इतरांना कळत नाहीत ना, तसं। तुला अभिनय कितपत येतो? पाणिनीनं तिला विचारलं। येतो बऱ्यापैकी, मी प्रयत्न करीन, पण हे असं किती वेळ चालू ठेवणार? 1/2 तास तरी करू, पाणिनी म्हणाला। कदाचित जास्त वेळ करायला लागेल।
तोपर्यंत मी जरा सिगरेट्स ओढून घेतो आणि त्याची थोटकं तिथेच ठेवतो, म्हणजे एक पुरावाच होईल की आपण तिथे बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो म्हणून. हे बघा, मी स्वतःला तुमच्या हातात सोपवलंय, तुम्हाला जे योग्य वाटेल आणि जे कायद्यात बसेल ते करा किंवा माझ्याकडनं करून घ्या, मैथिली म्हणाली. कधी कधी मला वाटतं की मी अगदी संकट नागपुडीपर्यंत येईपर्यंत वाट बघतो, पण त्यामागे माझा हेतू आशिल्याला जास्तीत जास्त संधी मिळावी असाच असतो. बरेच जण असं समजतात की परिस्थितीजन्य पुरावा हा योग्य तो न्याय देण्यासाठी उपयुक्त नाही, तो बरेच वेळेला चुकीचा असतो वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात माझं मत अगदी त्या उलट आहे. परिस्थितीजन्य पुरावा याचा अर्थ तुम्ही कसा काढता, त्याला तर्कशुद्ध पद्धतीने कसे मांडता यावर त्याची उपयुक्तता अवलंबून असते. परिस्थितीजन्य पुराव्यापेक्षा साक्षीदाराने ओळख परेडमध्ये गुन्हेगाराला ओळखणं हे जास्त धोकादायक असतं, पाणिनी तिला थोडं क्लिष्टपणे समजावत म्हणाला. मला वाटतं आपण आत्ता जे काही करतोय त्याचा संबंध आरोपीची ओळख पटवण्यासाठी बरोबर आहे, तिनं शंका म्हणून विचारलं. हो, संबंध आहे, पाणिनी म्हणाला. आणि मला असं वाटतं की पोलीस एखाद्या साक्षीदाराला असं सांगायला लावतील की त्याने एका विशिष्ट गाडीमध्ये विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट व्यक्तीबरोबर बघितलं. बाप रे, हे फारच गुंतागुंतीचं आहे, पण अशा माणसाची उलट तपासणी तुम्ही घेऊ शकत नाही का आणि त्यातला खरेखोटेपणा उघड करू शकत नाही का, तिनं विचारलं. तसा अधिकार मला आहे, पण त्याचा किती उपयोग होईल? माझ्या शास्त्रानुसार एखाद्या साक्षीदाराला उलट तपासणीला घेतल्यानंतर त्याची आधीची उत्तरं आणि नंतरची उत्तरं यातला विरोधाभास जर न्यायाधीशांना दाखवला तर ते जेवढे कन्व्हिन्स होतील त्याच्यापेक्षा जास्त कन्व्हिन्स ते त्याच्या शारीरिक हालचाली म्हणजे बॉडी लँग्वेजमधली विसंगती बघून होतील. वा, किती क्लिष्ट बोलता हो तुम्ही, तुमचं हे उत्तर म्हणजे वकिलीच्या थाटातलं झालं, खास करून पाणिनी पटवर्धनच्या शैलीतलं, ती हसून म्हणाली. मिस्टर पटवर्धन, तुमची हरकत नसेल तर आत्ता आपण आणखीन दोन जिने उतरून खाली जायचं का आणि आपण ठरवलेला अभिनय करायचा का, तिनं विचारणा केली. पाणिनीने हसूनच होकार भरला. तिथे ते दोघेही खूप वेळ गप्पा मारत बसले, एखादी प्रेमी युगुल गप्पा मारत बसतात तसे. जवळजवळ अर्धा तास त्यांनी त्याच्यात घालवला. मस्त गेला अर्धा तास, पाणिनी म्हणाला. आता एक काम कर, दुसऱ्या मजल्यावरून लिफ्टने खाली उतर, दारातून बाहेर पड, पोलिसांची गाडी बाहेर असेल तर चालणं चालूच ठेव, मागे येऊ नकोस पुन्हा. जर पोलिसांची गाडी नाही दिसली तर काहीतरी विसरल्याचं भासवून पळत पळत पुन्हा मागे ये लिफ्टपाशी, आणि लिफ्ट पकडून दुसऱ्या मजल्यावर ये, जेण्याच्या दारापाशी ये आणि मला खून कर, पाणिनी म्हणाला. जर पोलीस असतील बाहेर तर मी परत न येता चालत राहायचं. आणि कुठे जायचं, तिनं शंका विचारली. सरळ देवनारला, पाणिनी म्हणाला. ओके मिस्टर पटवर्धन, परत कधी भेटता येईल तुम्हाला, तिनं अचानक काळजी वाटून विचारलं. ते नाही सांगता येणार मला मैथिली आत्ता तरी, पाणिनी म्हणाला. पण जमलं तर उद्या ऑफिसला न जाता रजा घे, म्हणजे तुला फोनवर पाहिजे तेव्हा माझ्यासाठी उपलब्ध होता येईल, पाणिनी म्हणाला. ठीक आहे, निघाले मी. बराच वेळ झाला ती परतली नाही. पाणिनी पुढची 20 मिनिटं मुद्दामून तिथेच बसून राहिला. त्यातली शेवटची 10 मिनिटं त्याने किमान डझनभर वेळा तरी घड्याळात बघितलं असेल. शेवटी तो उठला, आपले कपडे झटकले, लिफ्टने तो खाली लॉबीपर्यंत गेला, बाहेर पडला. पोलिसांचा मागमूस कुठेच दिसत नव्हता. त्याने सरळ आपली गाडी पकडली आणि ऑफिसला आला. जवळच्या किल्लीने त्याने ऑफिसचं दार उघडलं तेव्हा कॉफीचा मस्त दरवळ आला. मला हवी एक मस्त कप भरून कॉफी, सौम्याला त्याने सांगितलं. आपल्या दोघांसाठी केलीच आहे, कॉफीचा कप पाणिनी समोर म्हणत सौम्या म्हणाली. कशी झाली तुमची मैथिली बरोबरची भेट?
हां ठीक झाली आणि नाही पण, तो म्हणाला. पोलीस आकृतीच्या मागावर आहेत. मैथिली आहुजाच्या स्कर्टचा त्याने जो तुकडा कापून आणला होता तो त्याने खिशातनं बाहेर काढला. हे काय आहे? सौम्यानं विचारलं. मला दोषी धरण्यात येऊ शकेल या सबबीवर मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, पाणिनी कोर्टात बोलतात तसं मिस्किलपणे हसून म्हणाला. एनिवे सौम्या, तुला भूक लागली आहे का? भूक लागली आहे का? मी वखवखली आहे, सौम्या म्हणाली. बर, पण आधी आपण दोघं एक कुकर्म करायला बाहेर जाणार आहोत, नंतर खायला जाऊ. अहो, आधी नाही का खाऊ शकणार? नो नो चान्स. आपण अगदी कट्टोकट्टी काम करतो आहे सौम्या, वेळ कमी आहे हातात. कनककडनं काही नवीन बातमी आले का? त्याला विचार जरा फोन करून. त्याला म्हणावं आम्ही संध्याकाळी फोन करू तुला. सौम्याने त्याचा निरोप कनक ओजसला दिला. सौम्या, तू इथे आपल्या ऑफिसमध्ये तुझी बुटाची एखादी जास्तची जोडी ठेवलीस का? एक सोडून दोन जोड्या आहेत, एक हाय हिल्स आणि एक सपाट टाचांची. गुड, उंच टाचांचे बूट घाल, पण ते थोडे चिखलात खराब होणार आहेत तुझे, लक्षात ठेव. सर, तुम्ही जरा रहस्यमय बोलतायत, काय करणार आहोत नेमकं आपण? सौम्यानं विचारलं. आपण कायद्याच्या चौकटीत बसणारीच गोष्ट करणार आहोत, पण चौकटीच्या फार आत राहणार नाही, सीमारेषेच्या अगदी खेटून राहणार आहोत, तो पुन्हा क्लिष्टपणे म्हणाला. सौम्यानं शंकेखोर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. सौम्या, पुरावा दडवून ठेवणं हा गुन्हा आहे, मला मान्य आहे. पुरावा नाहीसं करणं हा पण गुन्हा आहे, हेही मला माहिती आहे. पण माझ्या ज्ञानाप्रमाणे पुराव्यात वाढ करणं हा गुन्हा नाही, प्रोव्हाइडेड ती गोष्ट आपण व्यवस्थित केली तर, पाणिनी म्हणाला. पुन्हा तोच प्रश्न सर, आपण काय करणार आहोत नक्की? सौम्या म्हणाली. आपण एका ठिकाणी जाऊन काही गोष्टीची तपासणी करणार आहोत आणि तपासणी करतानाचे फोटो काढणार आहोत. आता हे सर्व करताना तुझ्या बोटाचे ठसे जर तिथल्या जमिनीवर उठले तर त्याला आपण काय करणार, नाही का? पाणिनीने अत्यंत निरागस चेहरा करून सौम्याला विचारलं. हो, बरोबर आहे, सौम्या म्हणाली. विशेषतः आपल्या बुटाच्या ठशामुळे जर पोलीस अधिक सूक्ष्मपणे तपास करून योग्य तोच पुरावा गोळा करणार असतील तर आपण त्यांना त्यांच्या कामात मदतच करतोय असा अर्थ निघेल, पाणिनी म्हणाला. दोघेही सगळी तयारी करून बाहेर जायला निघाले. सौम्याच्या मनात अजूनही शंका होतीच की आपण नक्की काय करणार आहोत.